राहणार तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर. शेती शाळेत आम्ही सोयाबीनवर रासायनिक प्रक्रिया करून सोयाबीनची उगवण क्षमता किंवा उत्पादन जास्तीत जास्त कसं काढावं हे आम्ही शेती शाळेत शिकलो. ते प्रथम आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी 1 किलो सोयाबीन घेतलेला आहे आणि 1 किलो सोयाबीनमध्ये हे थायरम आहे ते मी आता 3 ग्रॅम घेतले. ते थायरम सोयाबीनवरती हलगपणे टाकून असं हलक्या त्यानं सोडून मिक्सिंग करून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपण 10 ते 15 मिनिटं ब्रेक घ्यायचे. 15 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर गुळाचे पाणी 100 मिली. टाकून बियाणाला हिजावून मी व्यवस्थित मिक्सिंग करून घ्यायचं आहे. PSB 10 मिली घ्यायचं आहे. त्यानंतर रायझोबियम 10 मिली. शेतात आपण पेरणी करण्यापूर्वी ही प्रक्रिया अर्धा तास करायची आहे. अर्धा तास झाल्यानंतर पेरणी करायला चालते. याची फायदे आपल्याला उत्पादनात वाढ होते. परत शेत जमिनीत जी बुरशीजन्य कीटक असतात होत आणि उत्पादन क्षमता वाढते आणि पीकही भरपूर येते. हे आम्ही आमच्या शेतीशाळेतून भारती मॅडमांनी आम्हाला हा प्रयोग करून दाखवला तेव्हा आम्ही शिकलो. तेव्हापासून आम्ही वर्षाला पेरणी करण्यापूर्वी अशी अर्धा तास वीज प्रक्रिया करून शेतात आम्ही पेरणी करतो. कृषी विभाग, शेतीशाळा आणि भारती मॅडम.